देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येते मुंबई वाहतूक पोलिसांना अशा आशयाचे तब्बल सात मॅसेज आले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दोन हस्तकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचं कळतय नेमका या मॅसेजमध्ये काय लिहिण्यात आलंय हेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद से दोन हस्तक पंतप्रधान मोदींना जीवे मारणार असल्याचा मॅसेज अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झालाय या अज्ञात आरोपीने एकूण सात मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअपवर पाठवलेत यात काही ऑडिओ क्लिप्स आणि फोटोचाही समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक ठार मारणार असल्याचं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने संबंधित गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांना दिली आहे सध्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर अशा प्रकारचे धमकीचे मेसेज अनेकदा आले मात्र आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाऊद दोन हस्तक मारणार असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीकडून मिळाली आहे या अज्ञात व्यक्तीने एकूण सात मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला पाठवले यामध्ये काही ऑडिओ क्लिप्स आहेत तर काही फोटोज आहेत या मेसेज मध्ये दाऊद दोन हस्तक यांचं नाव देखील देण्यात आलंय मुस्तफा अहमद आणि नवाज अशी या हस्तकांची नावं आहेत असं संभाषण वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आलं आहे आता या संपूर्ण घटनेची चौकशी पोलीस करतायत यापूर्वी देखील मुंबईत बॉम्ब स्फोट होतील अशा आशयाचे मेसेज आले होते तेही वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर मात्र आता दाऊद पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपूर्ण असल्याचा कट या मेसेज मध्ये मिळालाय तसेच यामध्ये अनेक फोटोज देखील पाठवण्यात आलेत मुंबईतील एका ठिकाणाचे हे फोटो आहेत त्या ठिकाणी देखील जाऊन पोलीस कसून तपास करतायत एकीकडे महाराष्ट्रातील शेजारी राज्य असणाऱ्या गुजरातमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रचारसभा गाजवत आहेत तसेच अनेक दौरे देखील त्यांचे यावेळी पार पडत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांच्या वाहतूक डिपार्टमेंटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारल्याचा कट रचला असल्याचे मेसेज प्राप्त झाले आता या सर्व घटनेवर मुंबई पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते काय आळा घातला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संबंधीतील सविस्तर अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा